नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे, अंडर डीडीओचा पार्ट 3 व्हिडिओ. पार्ट 1 झाला, पार्ट 2 झाला आणि पार्ट 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे पॉप्युलरिसाठी 1, 2, 3 पार्ट्स भरपूर पार्ट निघत आहेत. असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये पार्ट करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की हा व्हिडिओ एकाच वेळेस जर मी तुम्हाला टाकला आणि अर्धा ते एक तासाचा जर व्हिडिओ असेल तर तुम्ही पाहून बोर होताल, त्यामुळे ह्याला पार्टमध्ये डिवाईड केलं आहे. तर हा शेवटचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये तुमचं शेवट कम्प्लिटली सगळे सोल्युशन, म्हणजे जेवढे काय प्रॉब्लेम्स आहेत A to Z सगळं अंडर डिव्हिडेड सोल्युशन या व्हिडिओमध्ये दिलं आहे. तर व्हिडिओला स्किप करत पाहू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचं एक बोनस किंवा एक ट्रिक्स, ज्याच्यामध्ये तुम्ही विद इन अ मिनिट्स की तुमचा अंडर डीडीओचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ते सांगणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अद्याप हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बिना वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपलं लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून आपल्याला चेक करायचं आहे की आपला प्रॉब्लेम नेमका काय किंवा कुठला प्रॉब्लेम आहे. आणि याच्यामध्ये जी मी स्टेज सांगणार आहे ही प्रत्येकानं करायची गरज नाही. प्रत्येकानं का करायची गरज नाही आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपला प्रॉब्लेम आहे का, आणि जर तुमचा प्रॉब्लेम असेल तरच ही स्टेज करायची आहे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल पहा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे कॅप्चा वगैरे एंटर करत आहे आणि लॉग इन इकडं करत आहे. आता लॉग इनला क्लिक करतोय. लॉग इन झाल्याच्या नंतर करंटली मला माझा जो प्रॉब्लेम आहे तो पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आहे, माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री. आता तुम्ही म्हणाल एक दोन वेळेस फाइंड आउट केला तर परत काय फाइंड आउट करायचा, ठीक आहे. तर फाइंड आउट म्हणजे तुम्हाला दाखवतो की या व्यक्तीचा हा प्रॉब्लेम आहे का, आणि असेल तरच तुम्हाला ती स्टेज करायची. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे एक ॲप्लिकेशन लॉग इन मी इकडे ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ दाखवतंय अंडर DDO. ओके, आता इथं काय दाखवते पहा, अंडर DDO फॉर सेकंड इन्स्टॉलमेंट. चेक रिडीम स्टेटसला क्लिक करा. इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर हा जो डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे याच्यामध्ये पहा की फर्स्ट इन्स्टॉलमेंट फंड डिसबर्स आणि सेकंडला अवेटिंग अप्रुवल. याच्यामध्ये इन्स्टिट्यूटचा फंड असतो आणि स्टुडंटचा. ओके, तर एक फंड आलेला, एक नाही आलेला, अंडर DDO आहे पण कुठल्यासाठी आहे, सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेलं आहे, ठीक आहे. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा असा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो की ज्यांचं सेकंड इन्स्टॉलमेंट न येता फर्स्टच इन्स्टॉलमेंट आलेलं नसेल, असं सुद्धा होऊ शकतं. आता त्यांच्यासाठी आणि सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी दोन्हीसाठी एकच गोष्ट आहे, पूर्ण लक्ष देऊन ऐका. ॲप्लिकेशन IDला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्या नंतर फर्स्ट जो सिनॅरिओ आहे, फर्स्ट जी स्क्रुटिनीची हिस्ट्री आहे ती कशा पद्धतीने झालेली ते समजून घेऊयात. फर्स्ट पहा विद्यार्थी मित्रांनो की कॉलेज क्लर्ककडे डेझिग्नेशनमध्ये पाहू शकता, कॉलेज क्लर्ककडे 15 मार्च 2021 हा फॉर्म गेला होता. त्याच्यानंतर कॉलेज क्लर्कनं 17 मेला हा फॉर्म पुढे ढकलला होता, म्हणजे जवळपास 1-2 महिन्याचा कालावधी अंदाजे. त्यानंतर 23 मेला हा फॉर्म पुढे प्रिन्सिपलकडे गेला. त्यानंतर 25 मेला हा फॉर्म जॉईंट डिरेक्टरकडे गेला आणि डिपार्टमेंट डिरेक्टर ज्याने ॲप्लिकेशन अप्रूव्ह केलं तो व्यक्ती 21 जून 2021. ओके, ऑल राईट. तर इथं पहा मार्च टू जून हा जो कालावधी आहे मित्रांनो, जवळपास 3 महिन्याचा कालावधी आहे. आता आपल्यामध्ये ज्या विद्यार्थी व्यक्तींना की 3 महिन्यापेक्षा जास्त अंडर DDOचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सोल्युशन आहे. आणि जर ज्या विद्यार्थ्यांना अंडर DDO प्रॉब्लेम आहे पण 1 महिन्यापासून आहे, 15 दिवसापासून आहे, 2 महिन्यापासून आहे, त्या विद्यार्थ्यांना काहीच करायची गरज नाही, त्यांना वेट करायचं आहे 3 महिन्यापर्यंत. तुम्ही म्हणाल सर 3 महिने का, तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन स्क्रुटिनी हिस्ट्रीमध्ये जा, तिथे पहा किती दिवस लागता ॲक्च्युअल ही प्रोसेस व्हायला. तर आता जवळपास 1-3 महिन्याचं जे ॲव्हरेज आहे, तर 3 महिने तुम्हाला काहीच करायची गरज नाही, म्हणजे 3 महिन्यापर्यंत जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर इट्स नॉट अ प्रॉब्लेम. ओके, जर 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील, जर कुणाचे 19 मधले पैसे पेंडिंग असतील, कुणाचे 20 मधले असतील, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स आहेत, ठीक आहे. आता इथं पहा सेकंड इन्स्टॉलमेंट 2 ऑक्टोबर आणि नंतर 4 ऑक्टोबरला दोन ॲप्लिकेशन अपलोड झालेत, पण जे आपल्याला डिपार्टमेंट जॉईंट डिरेक्टरकडून व्हायचं होतं ते झालेलं नाही आणि डिपार्टमेंट डायरेक्टरकडून पण झालेलं नाही, त्याच्यामुळे सध्या तुमचा जो प्रॉब्लेम आहे अंडर DDO दाखवत आहे. ओके,
तर 3 महिन्याचं ड्युरेशन लक्षात ठेवा. तुम्हाला मी 3 व्हिडिओमध्ये 3 स्टेज सांगितलं होतं. एकामध्ये सांगितलं होतं आधार बँक लिंक. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आधार बँक लिंक केलेला आहे असं समजून मी पुढची स्टेज सांगत आहे तुम्हाला. ओके, तरी पण मी या विद्यार्थी मित्राचं आधार बँक लिंक क्लिक करत आहे. सेकंड स्टेज सांगितली होती ग्रीव्हियन्स आणि सजेशन. ओके, तर जर ग्रीव्हियन्स सजेशन न जरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, आता थर्ड वन स्टेज आहे कॉन्टॅक्ट डिपार्टमेंट. आता कॉन्टॅक्ट डिपार्टमेंट ही कन्सेप्ट काय आणि कसं कॉन्टॅक्ट करायचं ते समजून घ्या. कॉन्टॅक्ट डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट ऑफ ऑल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून लॉग आउट व्हायचं. तुम्ही म्हणाल का सर, तर लॉग आउट केल्याच्या नंतरच पूर्ण प्रोसेस करणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता इथं पहा की महाडीबीटीच्या या फर्स्ट पेजला लॉग इन पेजला आल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक हेल्पलाईन नंबर प्रोव्हाईड केला आहे 02249150800. ह्या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेमचं सोल्युशन करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल सर, तुम्ही म्हणाल सर माझा जो प्रॉब्लेम आहे या हेल्पलाईनला कॉल करून पूर्ण झाला नाही, तर काय करायचं आहे. सेकंड वन चीफ मिनिस्टर हेल्पलाईन, हे बघा ही दुसरी एक हेल्पलाईन आहे, याला पण तुम्ही कॉल करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. जर या दोन्ही स्टेजनं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर थर्ड स्टेज आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला क्रायटेरिया काय सांगितलाय की 3 मंथपेक्षा जास्त झालं असेल तर त्यासाठी तुम्ही डिपार्टमेंट डिरेक्टर, म्हणजे आता ज्या त्या तालुक्यात ज्या त्या कॉलेजसाठी वेगवेगळं डिपार्टमेंट असतं, जसं की आपण थोडक्यात सोप्या भाषेत समाज कल्याण डिपार्टमेंट म्हणलं तर प्रत्येकाला लक्षात येईल. आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग असतो, त्या तिथं तुम्ही जाऊन तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याची झेरॉक्स कॉपी नेऊ शकता की माझा अंडर स्क्रुटनी 1 वर्षापासून आहे 6 महिन्यापासून आहे, ही कॉपी त्यांना नेऊन द्या आणि तुमचा प्रॉब्लेम त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्या. ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतात. ठीक आहे, किंवा जर डायरेक्ट तुम्हाला त्यांचा ॲड्रेस नसेल, मोबाईल नंबर, काही डिटेल्स वगैरे जर माहीत नसेल तर त्या केसमध्ये काय करायचं, तुम्हाला तुमच्या कॉलेज क्लर्कला भेटायचं, त्यांना सांगायचं की सर माझा हा इतक्या दिवसापासून प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे, तर मला डिपार्टमेंटचा ॲड्रेस द्या किंवा डिपार्टमेंटचा कॉन्टॅक्ट नंबर द्या की ज्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करून माझा हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करून घेईल. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या डिटेल्सनं हे पूर्ण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरू होण्याच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक सांगितलं होतं की व्हिडिओ शेवट होण्याच्या पूर्वी तुम्हाला मी एक अशी ट्रिक सांगणार आहे की त्या ट्रिक्सनं तुम्ही 1 मिनिटामध्ये तुमचा प्रॉब्लेम फाइंड आउट करू शकताल की तुमचा अंडर डीडीओचा प्रॉब्लेम आहे तर अंडर डीडीओमध्ये कुठला नेमका प्रॉब्लेम आहे. आता मी सांगितलेल्या स्टेज ज्या विद्यार्थ्यानं केल्यात आणि त्याच्यामध्ये जर त्यांना त्यांचा प्रॉब्लेम फाइंड आउट नाही झाला, जसं की आधार बँक लिंक नसेल, ग्रीव्हियन्स राईज करून असेल, डिपार्टमेंट कॉलेज डिरेक्टरला कॉल करून असेल, एवढ्यानं जर नाही झाला तर ही स्टेज करायची, ही ट्रिक्स करायची, ही टिप्स करायची. ठीक आहे, तुम्ही अगोदरच ही करू नका किंवा अगोदर केली तरी हरकत नाही, पण तुमचं त्याच्यातच जर क्रायटेरियात बसत असेल तर हे करू नका आणि ह्याच्यात बसत असेल तर ते करू नका. ठीक आहे, दोन्ही करायची गरज. ही ट्रिक्स कुठली, ही ट्रिक जी आहे ही मी नाही सांगत, ही महाडीबीटी सांगते. इथं महाडीबीटीची वेबसाईट आहे, पूर्ण पहा. इथं तुम्हाला दिले गाईडलाईन्स ऑन बेनिफिट डिसबर्समेंट, हे जी हेडलाईन आहे याला क्लिक करा. इथे त्यांना काय सांगितले पहिले वाचा. इफ एनी ऑफ एरर मेन्शन बिलो आर फाउंड ड्युरिंग द बेनिफिट डिस्बर्समेंट ॲज बेनिफिशियरी शुड द टेक ॲक्शन मेन्शन बिलो. जर तुमचा एखादा प्रॉब्लेम येत असेल तर त्या प्रॉब्लेम कुठला आहे तो पहिले प्रॉब्लेम समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं ॲक्शन तुम्हाला त्याच्यावरती घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही एरर बघितले, एरर जे आहेत सिरियल नंबर, एरर डिस्क्रिप्शन, एरर एक्सप्लेनेशन अँड ॲक्शन कुणाला घ्यायची, टेकन बाय बेनिफिशियरीनं काय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल एररपासून पहा 1, 2, 3, 4 up to 41, म्हणजे जवळपास 41 एरर यांना इथं दिलेले आहेत की जेन्युइन म्हणजे जे काही एरर आहे ते कशा पद्धतीनं सोडवायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे कसं करायचं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जर मी याच व्हिडिओमध्ये सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा लंबा होऊन जाईल. मी तुम्हाला 1-2 गोष्टी याच्यामध्ये समजून सांगतो आणि तुम्हाला हे जर पाहायचं असेल तर महाडीबीटीच्या या गाईडलाईन्समध्ये तुम्ही पाहू शकता किंवा याच्यावर मी ऑलरेडी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे 1 मंथपूर्वी, तर तुम्हाला त्याची लिंक मी इथं प्रोव्हाइड करणार आहे, तुम्ही त्या लिंकला क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर तुम्हाला 1-2 ऑप्शन मी याच्यातले किंवा 2-3 एरर सॉल्व्ह करून दाखवणार आहे किंवा सॉल्व्ह करून देणार. ठीक, फर्स्ट ऑफ ऑल पहा अकाउंट क्लोज. आता बऱ्याच व्यक्तींचं काय अकाउंट जे आहे ते क्लोज असतं. आता क्लोज कसं असतं, इथं बघा ॲक्शन टेकन बेनिफिशियरी प्रोव्हाइड सेव्हिंग बँक अकाउंट इज क्लोज. आता कशामुळे क्लोज असू शकतं, जर तुमचे बँकेत व्यवहार नसतील किंवा बँकेत KYC पूर्ण नसेल तर बँकेनं तुमचा अकाउंट बंद केला असेल, असं जर झालेलं असेल तर तुम्हाला अंडर DDO हा प्रॉब्लेम दाखवू शकतो. मग त्या केसमध्ये तुम्हाला पैसे येणे शक्यच नाही, कशामुळे, कारण तुमचा अकाउंटच चालू नाही आहे ना. ठीक आहे, सेकंड वन केस काय, KYC डॉक्युमेंट्स पेंडिंग. आता बऱ्याच वेळेस काय होतं की बँकेची जी ई KYC प्रोसेस आहे की नो युअर कस्टमर आपण म्हणू शकतो,
की त्याच्यामध्ये जर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील, तुमची केवायसी कंप्लीट नसल, तर मग काय होतं की तुम्हाला ते जे पैसे आहेत ते येत नाहीत, किंवा अंडर डीडीओ हा प्रॉब्लेम दाखवतो. कशामुळे? कारण तुमची केवायसी पेंडिंग आहे. हा एरर कुणाचा आहे? महाडीबीटीचा नाही आहे, हा एरर आहे तुमचा. मी याला सॉल्व्ह पण तुम्हालाच करावं लागेल, ठीक आहे. याच्यानंतर आणखी एक तुम्हाला एरर सांगतो, अमाऊंट एक्सीड लिमिट सेट ऑन अकाउंट बाय बँक ऑर क्रेडिट ॲज पर ट्रान्झॅक्शन. आता पहा, बरेच व्यक्ती काय करतात की एक छोटं बँकेचं अकाउंट ओपन करतात. छोट्या बँकेच्या अकाउंटची लिमिट सुद्धा कशी असणार आहे मित्रांनो? एक छोटी असणार आहे. आणि तुम्हाला जर एखादी पंजाबरावची 60,000 आली, किंवा एखादी सुधारची 60,000 आली, किंवा आणखी असं काय 50,000 मोठ्या अमाऊंटचं जर ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यावर होत असेल, तर तिथं ट्रान्झॅक्शन होऊ शकत नाही. कशामुळे होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो? कारण तुम्ही अकाउंट उघडले स्मॉल अकाउंटमध्ये पैसे येण्याची जी लिमिट लागलेली, मग याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम हा भरपूर दिवस काय दाखवणार आहे? अंडर डीडीओ. कशामुळं? कारण याच्यामध्ये तुमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम आहे ना. त्याच्यामुळं तुमच्या अकाउंटला जो प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आणि तुम्हाला मी या आता जी स्टेज सांगितलं या स्टेज करून तुम्ही तुमच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर तो चेक करू शकता, आणि यामुळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. किंवा तुम्हाला मी जो व्हिडिओ सांगितला पहा विद्यार्थी मित्रांनो, की महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती आलात तिथे व्हिडिओजला क्लिक करा, आणि याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ जो आहे तो इथं चॅनलवर दिलेला आहे, तुम्हाला इथं दाखवतो मी, तुम्ही तो व्हिडिओ डायरेक्ट पाहू शकता. हे पहा महाडीबीटी 100% ऑफिशियल, हे पहा महाडीबीटीकडून आले सर्व महाडीबीटीच्या प्रश्नाचे उत्तरे. हा जो व्हिडिओ आहे याला क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन होईल. आणि जर तुमचं सोल्युशन होत नसेल, आणखी याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल, नक्कीच मला विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, ती मी तुमची अडचण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तू हीच माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि अद्याप जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.